भाजप म्हणजे सत्तांड पक्ष आहे सत्तेत आल्यामुळे त्यांना काहीच दिसत नसल्याची खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे शनिवारी गोव्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते यावेळी उद्धव यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला सत्तेत आल्यामुळे भाजपला काहीच दिसेनासे झाले आहे मात्र खुर्ची सत्ता राबवण्यासाठी असते उभवण्यासाठी नव्हे असा टोला यावेळी उद्धव यांनी भाजपला हाणला तसेच भाजपला गरज असेल तेव्हा शिवसेनेला मित्र म्हणून वागवले जाते मात्र गरज सरताच त्यांच्यासाठी शिवसेना शत्रू बनते असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा आता शिवसेनेच्या या आरोपांना भाजपकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली या दौऱ्यात उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बंडखोरी करून बाहेर पडलेले सुभाष वेलिंगकर यांची भेट घेणार आहेत